समर्थ फर्निचर अँड मॉल, करा हवं ते पॅक आणि मिळवा 100% कॅशबॅक। प्रत्येक खरेदीवर हमखास भेटवस्तू, जिंका शानदार बेडरूम सेट। प्रत्येक खरेदीवर पॅपिलॉन कंपनीचा संपूर्ण बेडरूम सेट जिंकण्याची सुवर्ण संधी। ठिकाण शाखा नंबर 1 फ्लोरा टाउनशिप समोर घुलेवाडी तालुका संगमनेर, शाखा नंबर 2 कोल्हारघोटी हायवे सुगाव बुद्रुक तालुका अकोले। संपर्क 98506-96463 आणि 92842-57619। सर मी सेमिनारसाठी नाशिकला गेली होती आणि संध्याकाळी मला उशीर झाला होता संगमनेरमध्ये यायला, तर सेलिब्रेशन हॉटेलमध्ये तर माझ्या मैत्रिणी पाठीमागे होत्या, मी स्कूटीवर माझी बाईकवर मी तिथं सेलिब्रेशन हॉटेलला गेली जेवणासाठी, आणि तिथे बसल्यानंतर मी माझ्या मैत्रिणीचा वेट करत होते, काय बोलला तू तिथे जाऊन बघ नाही का हॉटेलला ऑर्डर वगैरे देऊन ठेव, तर मी माझ्या मैत्रिणीला बोलले की तुम्ही आल्यानंतरच मी ऑर्डर देईल नाही का, तर त्या हॉटेलचा नियम काय मला माहित नव्हता की ते म्हटले की 11 हॉटेल बंद होतं, तर मी त्यांना म्हटलं मी 10 तिथे शार्प पोहोचली होती हॉटेल सेलिब्रेशनला, तर 10 मी तिथे पोहोचली आणि ते मला वेटर लोक नाही का दमदाटे वगैरे करायला लागले आपके बाप करा जे कसो ते वेगळे इथले स्थायिक नाही आहेत ते वेटर वगैरे, सो ते हिंदीमध्ये माझ्या सगळं बोलत होते, तर मी त्यांना एवढंच बोलले थांबा माझी मैत्रिणी वगैरे आल्यानंतर मी तुम्हाला जेवणाची ऑर्डर देते, पण ते काय ऐका ना, नंतर ते पप्पू काय त्यांचं नाव असो मला पण मी त्या वेटरला विचारलं ते नितीन अभंग आणि पप्पू अभंग तिथे अवेलेबल होते तिथे टेबलला, माझ्या तिथे 7-8 जणांची गर्दी जमलेली होती, तर ते माझ्या असलेल्या भाषेत मला ते काही सकाळी वाईट वाईट बोलायला लागले तिथले सगळे हॉटेलचे ते, त्याच्यानंतर मी म्हणलं नाही मॅडम रेट किती घेता म्हणे तुम्ही असं तसं नाही का जरा वया म्हणे, मग किचन म्हणे मला त्यांनी बोलून घेतलं माझ्या अंगाला वगैरे, त्यांनी हात इकडे तिकडे हात लावले त्यांनी माझ्या अंगाला, ही कुठली पद्धत आहे, त्यांना म्हटलं मी तुमच्या वाटेसाठी केस करू शकते म्हटलं, फिरतात म्हणे ही कुठली पद्धत आहे सर बोलण्याची, आणि मी काल त्या दिवशी मी घाबरले होते म्हटलं हे मला इकडून तिकडून टॉर्चर करतील म्हणून मी रात्री त्या दिवशी केस द्यायला गेली नाही, तर काल मी 5 वाजल्यापासून तर 12 वाजेपर्यंत तिथे केस माझी FIR दर्ज कोणीच केलेली नाही सर, आणि जो माझ्यावर गुन्हा झालाय त्याची पण केस कोणी दाखल केलेली नाहीये, आणि माझं एवढंच म्हणणं होतं की त्यांनी अल्टरसिटीची माझी केस नोंदवावी पण त्यांनी माझा कुठलाही कलम नोंदवलेला नाही, तर मी ढुंढले सरांना काल मी इतकी रिक्वेस्ट केली सर माझा गुन्हा दाखल करू करून घ्या, पण त्यांनी माझा गुन्हा दाखल केलेला नाहीये, आता म्हणजे मी कालपासून तिथे उपाशी तापाशी बसले 12 वाजेपर्यंत, तर खोटा इन्सिअर केला आणि मला सही करायला लावली त्यांनी, नाही केली मी सही, मला माझ्या जे माझ्या बाबतीत घडले आणि माझ्या भावांना मी तिथे माझ्या भावांना फोन करून बोलून घेतलं त्यांच्यावर खोटा गुन्हा दाखल केला आहे लोकांनी, मी कुठली बंद असली का हे मला माझा कलम नोंदवायला पाहिजे आरटीसीडीचे केस झाले पाहिजे, तर मी बसून आत्महत्या करेल बस, आणि माझ्या भावांनी नसताना त्यांना त्यांच्या दरोडेखोरांचा गुन्हा दाखल केलाय बस, मला नाही हवंय अल्टरसिटीची केस त्यांच्यावर झालीच पाहिजे, नमस्ते। मी माझ्या आईला जीव देईल सर कारण त्यांनी माझ्या अंगाला हात लावलेला आहे सर, आणि ते काय म्हणले असंच असतात म्हणजे ही कुठली पद्धत आहे सर, ही कुठली पद्धत आहे धंदा करतात का मग, ही त्यांची बोलण्याची पद्धत चुकली आहे, ते पप्पू आणि ते काय नितीन त्यांची सगळ्यांची पद्धत, ऍक्च्युअली त्यांची नावं मला माहित नाही, फर्स्ट टाइम त्या हॉटेलमध्ये गेलेली सर मला माहित नाही, काल माझ्या ते म्हटले आणि गुन्हे साहेब म्हणे तू घरी जा म्हणे केस नोंदू नको हे करू नको ते करू नको का म्हणजे माझा जाब मानेच नाही का मी तिथे, काय माहिती ते केस घेतच नाहीये आणि तिथे बसलेले असताना त्यांचे कॉन्टॅक्ट चालू होते तिथे ते पण तिथे अवेलेबल होते, त्यांनी माझी केस दाखल करतच नाही सर माझा त्यांनी कलम त्यांनी हे केलेलंच नाही सर, मला न्याय हवाय आणि माझ्या भावांना विनाकारण त्यांनी दरोडेखोरचा गुन्हा दाखल केलेला आहे माझ्या भावांवर, कारण का ते माझ्यासाठी आले होते फक्त का माझ्या बहिणीला तुम्ही असे वाईट का बोलले म्हणून माझे भाऊ तिथे आले होते आणि त्यांच्यावर दरोडेखोरांचा गुन्हा दाखल केलाय सर, माझा योगेश सूर्यवंशी दीपक रणशौरे, मी दीपक रणशौरेला फोन केला होता दिवशी त्याच्यामुळे त्याचे फ्रेंड त्यांच्यासोबत, ऍक्च्युली मी त्यांच्या फ्रेंडला ओळखत नाही सगळ्यांना, पण दीपक रणशौरे त्यांना मी फोन केला होता तेव्हा तिथे सगळे त्यांचे आणि योगेश भाऊंना पण ओळखते ते पण ते चांगले समाजाचं काम करतात जातीवाचक काम करतात म्हणून मी त्यांना माझ्यासाठी, कारण हा जातीवाचक प्रश्न होता मॅडम, काय प्रश्न आहे काय पद्धती बोलण्याची, ठीक आहे तुम्ही मोठे आहेत पण आम्ही गरीब आहेत ना, ही पद्धत कुठली बोलण्याची, टक्कल पडलंय मग चिंता करू नका, आता संगमनेर शहरातील गणेशनगर येथे हबीब हेअर अँड ब्युटीमध्ये तुमच्या डोक्यावरील केस पहिल्यासारखे दिसण्यासाठी पुरुषांनी आजच भेट द्या,
तर महिलांच्या केसांची लांबी वाढवण्यासाठी ट्रीटमेंट उपलब्ध. त्याचबरोबर नवोदित तरुण तरुणींसाठी मेन्स अँड लेडीज हेअर पार्लरचे सर्व ट्रेनिंग देण्यासाठी आमची अकॅडमी सज्ज आहे. एक वेळ अवश्य भेट द्या. हबीब हेअर अँड ब्युटी, गणेशनगर, संगमनेर. संपर्क 77980 54 841.